लादी कुकिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला लादी पाव कसे बनवायचे ते दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला घ्यायचं आहे 3 कप मैदा, 1 टेबलस्पून साखर, थोडस तेल, हे आपलं रेग्युलर सनफ्लॉवर ऑइल आहे, 1/2 टीएसपी मीठ, 2 टीएसपी हे ड्राय ऍक्टिव्ह ईस्ट घेतलेलं आहे जे ग्रॉसरी शॉपमध्ये इझी अवेलेबल असतं, 2 टेबलस्पून आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरचं बटर घ्यायचं आहे, 1/2 कप दूध, हे आपल्याला दूध कोमट घ्यायचं आहे, यात हात बुडवला की हाताला चटके न लागणं एवढं आपल्याला दूध घ्यायचं आहे, 1/4 कप पाणी, हे पाणी आपल्याला कोमट घ्यायचं आहे, यात बोट बुडवून बघितलं तर हात बोटाला चटका न लागणं एवढा इतपत आपल्याला पाणी घ्यायचं, तसंच आपल्याला 1/2 कप कोमट पाणी घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये आपल्याला दूध, जे आपण 1/2 कप पाणी घेतलंय ते पाणी, साखर आणि ईस्ट, हे आपल्याला असं मिक्स करून ईस्ट ऍक्टिव्ह होण्यासाठी याला 5 मिनिटं आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे झाकून. जोवर ईस्ट ऍक्टिव्ह होतोय तोवर आपण मैदा चाळून घेऊया. मैदा आपल्याला कंपल्सरी चाळून घ्यायचा आहे. यातच आपल्याला मीठ ऍड करायचं आहे. पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आणि हे ईस्ट बघा व्यवस्थित ऍक्टिव्ह झालेलं आहे. या ईस्टवर असा एक फेस टाईप येतो बघा, म्हणजे समजायचं की आपलं ईस्ट हे व्यवस्थित ऍक्टिव्ह झालेलं आहे. जर ईस्ट व्यवस्थित असं ऍक्टिव्ह झालं नाही तर तुम्ही पुढे पाव बनवायला घेऊच नका, कारण ते पाव हे चांगले बनणारच नाहीत. आणि ईस्ट घेताना आपल्याला व्यवस्थित त्याची एक्सपायरी चेक करून फ्रेश ईस्ट वापरायचं आहे. हे ईस्टचं मिश्रण आपल्याला या चाळलेल्या मैद्यामध्ये टाकून मैदा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. मैदा आपल्याला व्यवस्थित हाताने मळून घ्यायचा आहे. आता यात आपल्याला हे जे आपण 1/4 कप कोमट पाणी घेतलेले आहे ते ऍड करायचं आहे आणि व्यवस्थित एक सॉफ्ट डो मळून घ्यायचा आहे. हे पीठ आपल्याला टाईट मळायचं नाहीये, आपल्याला सॉफ्ट पाहिजे. 1/4 कप पाणी टाकल्यानंतर मी अजून त्यात 2 चमचे कोमट पाणी टाकलेलं आहे. मी याला या किचन ओट्यावर व्यवस्थित मळून घेते. आपल्याला किचन सरफेस व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला हा डो असा मळून घ्यायचा आहे. पावासाठीचा डो मळताना आपल्याला हाताच्या या भागाचा वापर करायचा आहे आणि एकदम जोर देऊन हलक्या हाताने आपल्याला याला स्ट्रेच करून घ्यायचा आहे. हलक्या हाताने स्ट्रेच करून आपल्याला याला मळायचं आहे. यावर प्रेशर द्यायचा नाहीये. जर तुम्हाला किचन ओट्यावर पॉसिबल नसेल तर तुमच्याकडे अशी मोठी परात असेल तर तुम्ही, किंवा थाळी असेल मोठी तर त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे पीठ मळून घेऊ शकता. आता या स्टेजला आपल्याला यात जे आपण 2 टेबलस्पून बटर घेतलंय ते ऍड करायचं आहे. हे बटर आपल्याला या डो मध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पीठ आपण मळून घेतलं तर पाव आपले एकदम बेकरी सारखे सॉफ्ट बनतात. बटर एकजीव होईपर्यंत आपल्याला हे असं 8 ते 10 मिनिटं असं मळून घ्यायचं आहे. बघा या डो मध्ये बटर एकजीव होत आहे आणि हा आपला सॉफ्ट डो तयार होतोय. बघा हा आपला मस्त सॉफ्ट डो तयार झालाय. या बाउलला मी थोडासा तेलाचा हात लावून घेतलाय. यात मी हा डो ठेवते. हा डो फर्मेंट होऊन डबल होणार आहे, त्यामुळे आपल्याला तोवर याला आपल्याला 30 ते 35 मिनिटं डबल होत नाही तोपर्यंत झाकून ठेवायचं आहे. हे पीठ ठेवून 1 तास झालेला आहे. तुम्ही पाहू शकता जेवढं पीठ मी ठेवलेला गोळा त्याच्या डबल हा झालेला आहे. बऱ्याच वेळा काय होतं, हा गोळा फर्मेंट होऊन डबल होणं हे ईस्टवर अवलंबून असतं, त्यामुळे कधी कधी याला 30 ते 35 ते 40 मिनिटं लागतात आणि कधी कधी 1 तासही लागू शकतो. तुम्हाला हा गोळा, तुम्ही जेवढा गोळा ठेवणार त्याच्यापेक्षा डबल गोळा होईपर्यंत वाट बघावी लागेल.
याला आपल्याला हाताने पंच करून याची हवा काढायची आपल्याला. मी तुम्हाला दाखवते, याला आपल्याला असं पंच करायचंय. याला आपल्याला पुन्हा एका क्लीन सरफेसवर घ्यायचं आहे. तुम्ही परातीत प्लेटमध्ये थाळीमध्ये कशातही घेऊ शकता. आणि याला थोडंसं आपल्याला मळून घ्यायचं आहे, अगदी थोडं. याला आपल्याला जास्त प्रेशर देऊन आता मळायचं नाही आहे, अगदी 2 मिनिटं आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हाताला चिकट लागत असेल तर तुम्ही थोडासा अगदी थोडा मैदा स्प्रिंकल करू शकता, पण काही गरज वाटत नाही आहे मला. मैद्याचं माप घेण्यासाठी मी 200 ml चे कप वापरले. तुम्ही ज्या वाटीने मैदा मोजून घ्याल त्याच वाटीने तुम्ही बाकीचं साहित्य मोजून घ्या, म्हणजे तुमचे पाव अगदी व्यवस्थित होतील. या गोळ्याला मी 2 मिनिटं मळून घेतलेलं आहे अगदी हलक्या हाताने. आता याला आपल्याला समान पार्टमध्ये डिवाइड करायचे. याचा आपल्याला असा रोल बनवायचा आहे, याचे आपल्याला समान भाग बनवायचे. यातला एक पार्ट घेऊन मी तुम्हाला दाखवते याचा आपल्याला पावाचा शेप कसा द्यायचा. याला आपल्याला असं हाताने पकडून असं त्याचा जो वरचा सरफेस आहे तो आपल्याला प्लेन बनवायचा आहे. तिथे आपल्याला क्रॅक्स नको आहेत म्हणून आपल्याला याला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे. आणि थोडंसं हलक्या हाताने असं गोल फिरवून तुम्हाला असे उभे पाव पाहिजे असतील तर असं तुम्ही शेप देऊ शकता, नाही तर तुम्ही असा गोल शेप देऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला सगळे गोळे रेडी करून घ्यायचे आहेत. पावासाठी जे गोळे तयार करून घेण्याच्या आधी आपल्याला हा ट्रे असा ग्रीस करून घ्यायचा आहे तेलाने. तुम्ही तुमच्या घरी जे अवेलेबल असेल ते भांडं घेऊ शकता. मी याला व्यवस्थित सर्व बाजूंनी तेल लावून घेतलं आहे. आता मी यामध्ये जे पावासाठी जे गोळे बनवते ती यात ठेवणार आहे. आपल्याला हे पावाचे गोळे असे दूर दूर ठेवायचे आहे, कारण हे फुगून डबल होणार आहे, त्यामुळे आपल्याला हे थोडं अंतरावर ठेवायचे आहे. मी हे तुम्हाला OTG मध्ये दाखवणार आहे आणि हे मी तुम्हाला गॅसवर दाखवणार आहे. आता यांना आपल्याला 1/2 ते 1 तास पुन्हा झाकून ठेवायचं आहे एका स्वच्छ नॅपकिनने. आणि 1/2 तासानंतर आपल्याला चेक करायचं आहे. पाव फुगून डबल झालेला असेल तर तुम्ही त्याला बेक करू शकता. याला आता 1/2 तास झालेला आहे, मी तुम्हाला खोलून दाखवते. बघा हे पाव फुगून डबल झालेले आहे. याला आता आपल्याला वरून मिल्क वॉश द्यायचं आहे. मिल्क वॉश म्हणजे काय तर मी हे दूध घेतलेलं आहे एका वाटीमध्ये. या दुधामध्ये मी 1 छोटा चमचाभर साखर टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे आपल्याला पावांच्या वर लावायचं आहे. साखर टाकल्यामुळे काय होतं, गरम झाल्यावर साखर कॅरमलाइज होते आणि पावाला छान कलर येतो. आपल्याला हे अलगद हाताने असं वरून लावून घ्यायचं आहे. या सर्व गोळ्यांना मी वरून मिल्क वॉश केलेला आहे. आता यांना आपल्याला बेक करायचं आहे. हे पाव मी OTG मध्ये बेक करणार आहे. याला OTG मध्ये आपल्याला 200 डिग्री सेल्सिअसवर दोन्ही कॉईल ऑन आणि मिडल रॅकवर बेक करायचं आहे 25 ते 30 मिनिटं. आणि हे पाव मी पातेल्यामध्ये बेक करणार आहे. पातेल्यामध्ये याला आपल्याला 25 ते 30 मिनिटं लागतील. बेक करायला ठेवल्यावर 20 मिनिटांनी आपल्याला दोन्ही ट्रेना चेक करून बघायचं आहे. यांना डार्क कलर आला असेल तर हे पाव आपले रेडी आहेत समजायचं, आणि ते आपण काढून घ्यायचे आहे. या पातेल्याच्या आत मी मिठाचा एक थर लावून वर एक रिंग ठेवून याला प्रीहीट करून घेतलेलं आहे 7-8 मिनिटं. हे भरपूर गरम आहे. यात मी आता ही पावाची ट्रे ठेवते आणि याला आपल्याला गच्च झाकण देऊन ठेवायचं आहे 25 ते 30 मिनिटं. 20 मिनिटं झाल्यावर आपण याला एकदा चेक करून बघणार आहोत. हे पाव आता बेक होऊन रेडी आहेत. यांना बरोबर 30 मिनिटं लागलेली आहेत बेक व्हायला. याला आता आपल्याला वरून बटर लावायचं आहे. हे मी थोडंसं बटर घेतलेलं आहे. हे आपल्याला याला गरम असतानाच वरून लावायचं आहे. तुम्ही तेलही लावू शकता. मी याला वरून बटर लावून घेते. तुम्ही पाहू शकता पावांना किती छान कलर आला आहे आणि परफेक्ट बेक झालेले आहेत. आपण जे पातेल्यामध्ये पाव बेक केले होते तेही खूप छान बेक झालेले आहेत. बेक झाल्यावर सुरुवातीला हे पाव वरून कडक असतात,
तेव्हाच आपल्याला हे बटर लावून घ्यायचं आहे. मी याला व्यवस्थित बटर लावून घेतलेलं आहे. आता मी एक स्वच्छ नॅपकिन घेतलेला आहे, याला ओला करून यातील पाणी घट्ट पिळून काढून घेतलेला आहे आणि तो आपल्याला या ट्रेवर असा ठेवायचा आहे. आता हे पाव आपल्याला 15 मिनिटं असेच झाकून ठेवायचे आहे. 15 मिनिटं झालेली आहेत, मी आता तुम्हाला हे खोलून दाखवते. बघा किती छान पाव बनले आहेत आपले. आता मी तुम्हाला हे डिमोल्ड करून दाखवते. हे अजूनही भरपूर गरम आहे भांड, आपल्याला याला पूर्ण गार करून घ्यायचं आहे. जेवढे हे पाव गार होतील तेवढे हे मस्त सॉफ्ट बनतील. मी तुम्हाला हे आता डिमोल्ड करून दाखवते. याच्या साईड्स आपल्याला लूज करून घ्यायचे आहे. याच्या सर्व साईड्स मी लूज करून घेतले आहेत. याला आता आपल्याला टॅप करून काढून घ्यायचं आहे. बघा किती मस्त आपले पाव परफेक्ट रेडी आहेत. एकदम बेकरीसारखे सॉफ्ट पाव रेडी आहेत. तुम्ही पाहू शकता हे पाव किती सॉफ्ट बनले आहेत. हे पाव आपल्याला पूर्ण गार झाल्यावरच डिमोल्ड करून घ्यायचे आहेत. हे पातेल्यामध्ये बनवलेले पाव मी तशाच पद्धतीने डिमोल्ड करून घेतलेले आहेत. मी तुम्हाला हे खोलून दाखवते. तुम्ही पाहू शकता किती मस्त टेक्स्चर आलं आहे ह्याला. हा पातेल्यामध्ये बनवलेला पाव सुद्धा किती सॉफ्ट झालाय बघा. एकदम मस्त सॉफ्ट पाव बनलाय आणि त्याला कलरही खूप छान आलाय. आता मी तुम्हाला हे तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता किती छान मस्त टेक्स्चर आलाय ह्याला. मी तुम्हाला एक पाव तोडून दाखवते. बघा पाव आतूनही खूप मस्त छान शिजलाय आणि त्याला खूप छान टेक्स्चर आलंय आणि खूप सॉफ्टही बनलंय. हे बेकरी स्टाईल आधी पाव तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीज आणि ऑनलाईन क्लासेस पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.